खूप खूप धन्यवाद सिद्दीक भाभे सर. तर बोलूया आपण पुन्हा एकदा गोलगाव प्रीमियर लीग जीपीएल मधील पुढील सामन्याकडे. सामना क्रमांक 10 आई गावदेव विपक्ष रॉयल किंग्स या दोन संघामधील सामना पाहायला मिळेल. जर पॉइंट टेबलचा विचार केला तर ग्रुप ए मध्ये टेबल टॉपवर मायरा एंटरप्राइजेस संघ पाहायला मिळतो. या संघाने दोन सामने केले, दोन्ही सामने या संघाने जिंकले आहेत. ग्रुप बी मध्ये सीताराम स्पोर्ट्स टॉपला पाहायला मिळतोय, ज्या संघाने दोन सामने खेळले आहेत, दोन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. तर ग्रुप सी ची स्थिती जर पाहायची झाली तर तीन संघाने प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे. सलमी जोडी मैदानामध्ये नवनात मडवी गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक घेऊन आलेले विजय आणि त्याच्यासमवेत त्याचा सहकारी फलंदाज बालचंद्र त्या बॅट मधून हा फटका एका दावीने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलं फलंदाज बालचंद्र याने. विजय आणि बालचंद्र सलमजुडी मैदानामध्ये दहावा सामना आपण पाहतोय. यानंतर व्यायाना सुपर किंग्स विपक्ष श्रेया स्टार आणि त्यानंतर एक्सिस टायगर्स विपक्ष बिंदास ब्लास्टर. यायला मात्र अंडरआर्मच्या विरुद्ध मारलेला फटका फलंदाज बाद. तो चेंडूला खाली ठेवू शकला नाही. नवीन फलंदाज मिलिंद इथे मात्र चांगले शतक्षण अंबर मात्रे करून पाहायला मिळते. अगदी वाघाप्रमाणे झपाटला होता, पंजा काढला होता चेंडूवर. आपल्या संघासाठी तीन धावांचं संरक्षण करताना अंबर मात्रे फसवा चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद. इथे मात्र चेंडू खेळल्यानंतर थोडस स्लीप होतोय, मात्र एक धाव तरी पूर्ण करतोय प्रशांत. एका धावने संघाची धाव संख्या 3 वर पोहोचते. संत आणि शांत क्रिकेट सध्या पाहतोय आपण आई गावदेव संघाकडून. मोठा फटका आतापर्यंत पाहायला मिळाला नाही या पहिल्या षटकामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत. निर्धाव चेंडू ने षटकाची देखील समाप्त झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेव संघाची धाव संख्या 2 बाद स्कोरबोर्डवर 3 धावा. दयनीय स्थिती, नाजूक स्थिती आपण बघतोय आई गावदेव या संघाची, कारण दोन्ही सामन्याचे फलंदाज बाद झाले, धाव संख्या फक्त 3. यानंतर सामना आपण पाहणार आहोत व्यायाना सुपर किंग्स विपक्ष श्रेया स्टार या दोन संघामध्ये. शत्रुक्षण सजवायचं, जास्त वेळ खर्च करायचा नाही. महिपालला याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. तर सामना करेल फलंदाज प्रशांत पाटील, ज्याने एका धावीने आपला अकाउंट देखील ओपन केलेला आहे. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+4 अशा प्रकारे 5 धाव आपल्यामध्ये जोडल्या जातील आणि 5 धावने संघाची धावसंख्या वाढते 8 पोहोचते. महिपाल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामनागर फलंदाज प्रशांत इथे मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बीट केला होता. विकेट टू विकेट हा चेंडू हाताळला होता गोलंदाज महिपाल याने वापसी करताना. इथे मात्र कवर रिझन मध्ये चेंडू जातो, एक धाव फलंदाज पूर्ण करतात, दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज बाद. प्रशांत पाटील याची गेली संपुष्टात. नवीन फलंदाज आता मात्र केतन थले आलेले आहे आणि रनची आवश्यकता आहे. केतन खेळपट्टूर आहे, मात्र आई गावदेव संघाला रनची आवश्यकता आहे.
इनअप टोटल सध्या धावपळीकडे पाहायला मिळत नाही. केतन थले सामना करे गोलंदाज महिपाल्याचा. चांगला फटका मात्र अमर मात्रे नावाची भिंत तिथे उभी आहे. नक्कीच भिंतच आहे. आपण पाहतोय गोलगाव संघाची वॉल ऑफ गोलगाव. चांगला चेंडू फसवा चेंडू निघून जातो इष्टरक्षकाच्या हातामध्ये. सुरज थले इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र अतिशय सुरेख फटकाने चिरू निघून जातोय लॉंग रिझर्व मधून सीमापार चौकार. करारा फटका आणि चिडू निघून जातोय गोळीच्या वेगाने सीमा पार चौकार. सुरज थेले गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र चांगला चिन्ह आणि एसटीचित स्टंपिंगच्या रूपाने फलंदाज बाद. हेमंत पाटील याच्या बॅट मधून फटका चिनू निघून जातोय सीमापार चौकार. पंचांचा इशारा वाईट आव्हान ठरत आहे. 1+1 दोन धावा आणि दोन धावाने धावपळ्यामध्ये बदल होतोय. धावसंख्या 24-24. इथे मात्र मिस फील आणि चिनू निघून जातोय लॉंग अडीज मधून सीमापार धनधरी चौकार. इथं मात्र फुलटॉसर गुंचेंडूला समोर केलेलं आहे आणि स्ट्रेट लॉंग रिझम मधून चौकार. सुरेशच्या विरुद्ध आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. केतन दे दनादन इथे अगदी पायावर चेंडू आतला होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगल ने वाढते. बॅट कट आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने संघाची धावसंख्या वाढलेली आहे. हेमनच्या बॅट मधून चांगला फटका मात्र गॅप शोधू शकलेला नाही. एक सिंगल रन इथे हेमन उर्फ बंटी पूर्ण करतोय आणि एका दैवाने संघाची धावसंख्या आई गावदेवी संघाची पुढे सरकते. 34 आपण सामना पाहतोय आई गावदेवी या विपक्ष रॉयल किंग्स या दोन संघामध्ये. शेवटचे षटक घेऊन येतोय गोलंदाज मंगेश. तर सामना करेल फलंदाज हेमंत बंटी. इथे मात्र सुरेख फटका आणि चेंडू निघून जातोय सीमापार बंटीने बजावली खत्री की घंटी. मरीचा फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय हेमन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. दिशा भरकटले पंचांचा इशारा वाईट आव्हान तर धाव.
इथे मात्र दिशा वरकडले पंचांचा इशारा वाईट, पहिला चेंडू या अगोदरचा आउटसाइड ऑफ स्टंप आणि त्यानंतर डाऊन लेग स्टंप, पंचांना बिझी ठेवलेलं आहे गोलंदाजाने. पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टंप, एक बायचिरुपाने धाव, दुसरी धाव देखील पूर्ण करतात. 2+1 तीन धाव धावपल्यामध्ये जोडल्या जातील आणि तीन धावीने आई गावदेवी संघाची धावसंख्या वाढते. त्रेचाळीस धाव 43. चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू निघून जातोय स्ट्रेट लॉंग ऑफ रिजन मधून सीमा पार चौकार. आपण बघतो टेक्निकल बॅटिंग सध्या हेमंत पाटील उर्फ बंटीच्या माध्यमातून आणि अमर मात्र थोड्या हैदान परेशान. इथे मात्र दिशाइन चेंडू स्वेर चेंडू पंचांच्या समांतर धाव मिळते वॅट चुपाने अव्वांतर आणि अव्वांतर धावीने धावसंख्येमध्ये एक ने भर पडते. पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे, लांब लचक षटक अगदी रामनवमी ते हनुमान जयंती असं षटक पाहायला मिळते. इथे कवरेज मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आणि चेंडू निघून जातोय सीमा पार चार धावसाठी चौकार. अगदी बजरंग बलीच्या सेप्टाप्रमाणे षटक लांबताना इथे मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटल्या आहे, पंचांचा इशारा वाईट, अव्वांतर धाव वाईट चिरुमाने, धावसंख्या सिंगलने वाढते आणि म्हणूनच या षटकाचा उल्लेख मी श्री रामनवमी ते हनुमान जयंती असं केलेला आहे कारण खूपच लांबलचक षटक पाहायला मिळते. यावेळी मात्र समोर खेळले आणि हा चौकार. चौकारीने संघाची धावसंख्येमध्ये बदल होते, धावसंख्या चार ने वाढून होते ते धावफलकर 58 धावा. बॅटचे एज मात्र कॅरी करू शकला नाही यष्टरक्षक, तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एक ने वाढून होते धावफलकावर 59, तब्बल 11 चेंडू इथे हाताळल्यात, लांब जसे षटक आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र सुरेख फाटका ऑन ड्राईव्हचा आणि चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. तर टॉस साठी दोन्ही संघ संघ नाही आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं, व्हियाना सुपर किंग्स आणि श्रेया स्टार. नितेशजी मडवी यांना विनंती असेल की आपण आपल्या सुभाष टॉस करायचं आहे. प्रेम थले आणि दीपक थले या स्पॉन्सर हे टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. खेळणारे संघ आपण पाहणार आहोत व्हियाना सुपर किंग्स आणि श्रेया स्टार या दोन संघामधील हा टॉस पाहायला मिळेल. अकरावी सामन्याचा टॉस केला जातोय पंचांच्या माहितीसाठी. व्हियाना सुपर किंग्स विपक्ष श्रेया स्टार, एका बाजूला संजय मडवी यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला सोनू थले यांचा संघ. व्हियाना सुपर किंग्स विपक्ष श्रेया स्टार. टॉस केला गेला आणि टॉस जिंकलेला आहे व्हियाना सुपर किंग्स संघाच्या संघाने. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे श्रेया इंटरप्राइजेसच्या संघाला. दरम्यान अकबर भाई यांचं ते आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला सुनंत असेल की आपण व्यायपीठा जरूर स्थानापन व्हायचं आहे, आपका हार्दिक स्वागत आहे अकबर भाई. एक मोठं लक्ष आहे तब्बल 64 धावांचं आणि या स्पर्धेमधील 63 ही सर्वोच्च धावसंख्या, हायेस्ट टीम स्कोर आपण पाहतोय या स्पर्धेमधील.
64 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे रॉयल किंग्ज या संघासमोर. आणि रॉयल किंग्ज संघाला पंजाब किंग्ज चेन्नई सुपर किंग्ज संघाप्रमाणे खेळावं लागेल जर लक्ष पूर्ण करायचं असेल तर. इथे मध्ये समोर केलेल्या चेंडूला लॉंग रिझन मध्ये एका धावेसाठी सिंगलने स्वतःचा संघाचं अकाउंट ओपन केलं फलंदाज गोपीनाथ याने. इथे मात्र धावचित्रमाने फलंदाज बाद ताळमेलची कमी पाहायला मिळते आणि पहिला फलंदाज रन आउट. स्मिथ म्हात्रे न्यू बॅटर 64 धावांचं मोठं लक्ष आहे. विजय गोलंदाजी मार्कवर इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू विजयच्या माध्यमातून आणि पूर्णपणे आपण पाहतोय बॅकफुटवर पहिल्याच षटकामध्ये रॉयल किंग्सचा संघ. एवढे चेंडू ट्रॅव्हल होतोय या पॉइंट रिझन मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात फक्त एकच धाव एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एक ने वाढते धावपलीकडे दोन धावा 64 धावांचं लक्ष आहे. सुपला खेळण्याचा प्रयत्न होता इथे या पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय अव्वांतर धाव नो बॉलच्या रूपाने. धावसंख्येमध्ये एक ने भर धावसंख्या तीन अंबर मात्र याच्यावर खूप मोठी जबाबदारी आता येऊन ठेपलेली आहे. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज बाद. गोलंदाज सचिन गोलंदाज मार्क वर तर सामना करेल फलंदाज अमर म्हात्रे. अमर म्हात्रे ट्रम्प कार्ड की प्लेयर आहे. पल्टी शॉट करण्याचा प्रयत्न या अगोदरच दोन फलंदाज अमर म्हात्रे याच्या जोडीला बाद झालेले आहेत. अमर म्हात्रे खेळपट्टीवर असताना नक्कीच दोन फलंदाज डगोरचे असलेले परतलेले आहेत. आणि या चेंडू निघून जातोय फायनल एक रिझन मधून चार धावांसाठी चौकार. भगवान पाटील यांच्याकडून सुवर्ण संध्या आहे. अमर पाटील याने जर अमर म्हात्रे याने जर चौकांची अटेक पूर्ण केली तर 555 रुपयाचं प्रातोषिक दिलं जाईल. अमर म्हात्रे साठी सुवर्ण संध्या आहे. सलग आता दोन चौकांची आवश्यकता आहे. इथे मात्र दिशा भरकटली आहे. पंचांचा इशारा वाईट 1+1 दोन धावा आणि दोन धावणे संघाची धावसंख्या रॉयल किंग्स संघाची पाहायला मिळते. स्कोरबोर्डवर 13 धावा. फक्त एकच धाव आहे. वाईट 1+1 ज्याने फलंदाजी मध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि तोच आता मात्र गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. फाईन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पंचांचा इशारा वाईट नो बॉलचा येतोय. आव्हान त्या धाव नो बॉलच्या रूपाने
धावसंख्येमध्ये एक नेबर, धावसंख्या सिंगल ने वाढते 39 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हेमन पाटील उर्फ बंटी, चांगला चेंडू, अगदी विकेट टू विकेट चेंडू हाताळताना गोलंदाज हेमन पाटील. धावसंख्या स्थिर आहे 25 धावा, 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडू इथे मात्र दुर्दैव ठरतोय फलंदाज, कारण डायरेक्ट निशाणा साधलेला आहे पंचांचा, पंचांचा पाय सेकवताना. क्लीन बॉल, महिफल न्यू बॅटर, इथे मात्र चांगला फटका आणि चौकार वसूल करताना फलंदाज. चौकारीने संघाची धावसंख्या 30. कुठल्या प्रकारची धाव नाही, रनआउट चुरबाने फलंदाज बाद झाले. मात्र पूर्णपणे पिछाडीवर रॉयल किंग संघ आणि विजयाकडे एक अवधी संघ आगेकूच करताना पाहायला मिळतोय. फक्त एकच धाव, इक्वेशन धावही नाही, निर्धाव चेंडू, 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. सुरेख फटका, चेंडू निघून जातो या मेडिकेट क्षेत्रामधून सीमापार चौकार. मेडिकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू फील केला जातोय. कुठल्या प्रकारची धाव घेतली गेली नाही, जवळजवळ पराभव मान्य करताना आपण बघतोय रॉयल किंग्स हा संघ. इथे मात्र कव्हर रिझन मधून हा चौकार, पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न रॉयल किंग संघाकडून केला जातोय. सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्हचा, टू शॉट आणि फाइन लेग रिजन मधून हा चौकार. सुरज थलेच्या बॅट मधून पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळी निर्धाव. आणि अशा प्रकारे विजय संपन्न केलेल्या आई गावदेवी या संघाने अभिनंदन, आई गावदेवी अँड हार्ड लक रॉयल किंग्स. तर बोलो आपण मॅन ऑफ द मॅच कडे, जिसने बजाई ऑफिशियल के लिए खतरे की घंटी, वो मॅन ऑफ द मॅच आहे बंटी. हेमन पाटील इज मॅन ऑफ द मॅच.